कोल्हापूर लोकसभेसाठी लढत निश्चित झाल्यानंतर प्रचारानं चांगलाच वेग घेतलाय. कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती विरुद्ध संजय मंडलिक असा थेट सामना होतोय. दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदारांना हेलिकॉप्टरनं आणू असं वक्तव्य जाहीर सभेत केलं होतं. कागलमध्ये महायुतीच्या मेळाव्यात हसन मुश्रीफांच्या वक्तव्यानं साऱ्यांच्या भुवया उंचावल्यात. त्यांच्या या वक्तव्याचा जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंकडून समाचार घेण्यात आला. बडे लोक बडी बाते असं म्हणत सुप्रिया सुळेंनी मुश्रीफांचा समाचार घेतला. तर जयंत पाटील यांनी देखील या वक्तव्यावरून मुश्रीफांवर निशाणा साधला. त्यामुळे मुश्रीफांच्या हेलिकॉप्टरच्या वक्तव्यामुळे वादाचा टेकऑफ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि लाख सव्वा लाख मताधिक्य आपण जर घेतलं तर संजय मंडलिकांचा पराभव करणं प्रत्यक्षात भगवानाला सुद्धा शक्य होणार नाही अशा प्रकारचं आपण व्यूहरचना करायची आहे. आणि मी अनेक वेळा विनोदाने म्हणतोय, मुंबई असू दे, पुणे असू दे, अमेरिका असू दे, लागलं ते हेलिकॉप्टर माणसं आणू, परंतु आपण संपूर्ण असलेलं मतदान आपण बोलवून आपण निश्चितपणानं प्रचंड मताधिक्यानं संजय मंडलिकांना विजय करायचा. हेलिकॉप्टरने मतदार आणू असं म्हणणं म्हणजे मतदारांची सगळी व्यवस्था करायचं ठरलेलं दिसतंय. भरपूर गवाड दिसतंय, त्यामुळं मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी दिसते. आणि किती आमचे विरोधक पैशाने गब्बर आहेत आणि किती प्रचंड मोठी त्यांच्याकडे ताकद आहे हे दिसतं आहे ना. बडे लोक बडी बाते, मोठ्याच लोकांना हेलिकॉप्टर सुद्धा, त्याच्यामुळे मोठे लोक, धनवान लोक हेलिकॉप्टर वगैरे त्याच्यातून प्रवास करायला किंवा त्याच्यातून फेऱ्या मारायचं, हे हेलिकॉप्टर अनेक लोक वेळ वाचवण्यासाठी नेते वापरतात हे माहिती होतं आम्हाला, किंवा अनेक वर्ष सगळ्याच पक्षाचे सगळेच नेते करतात. पण एखाद्या पक्षाला जर मतदार फेऱ्या करायला हेलिकॉप्टर जर परवडत असेल तर मला असं वाटतं, मी माननीय प्रधानमंत्र्यांनाच प्रश्न विचारतो, विनम्रपणे विचारू शकते की बाबा ह्याची जाच झाली पाहिजे.